सत्तेतला किंगमेकर भाजपला महागात पडणार का तर दो दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीच्या निकालात भाजपला स्वबळावर पूर्ण बहुमत मिळालेलं नाहीये एनडीएचा घटक पक्ष म्हणून भाजप दोनशे चाळीस जागांचं सगळ्यात मोठा पक्ष ठरलाय पण नितीश कुमार आणि एन चंद्राबाबू नायडू हे मात्र किंगमेकर ठरले आहेत नितीश कुमार यांच्या जे डीयू न बारा तर चंद्राबाबू नायडू यांच्या टीडीपीनं पीनं सोळा जागा जिंकल्यात बुधवारी झालेल्या एनडीएच्या घटक पक्षांच्या बैठकीत नितीश कुमार आणि नायडू या दोघांनी सुद्धा आपण एनडीए सोबत असल्याचं सांगितलंय पण नितीश कुमार आणि चंद्राबाबू नायडूंचं एनडीए मध्ये असणं भाजपला चांगलंच महागात पडणार असल्याचं सध्या चित्र आहे सूत्रांच्या माहितीनुसार यंदा केंद्रात ऐंशी मंत्री होऊ शकतात आणि अशा राजकीय परिस्थितीत चार खासदारांपैकी एकाला मंत्री करण्याचा फॉर्म्युला ठरू शकतो म्हणजे चार एकचा फॉर्म्युला ठरू शकतो आणि त्यामुळे यू न रेल्वे वित्त आणि कृषी मंत्रालयाची मागणी केली आहे तर याआधी नितीश कुमार एनडीए सरकारमध्ये रेल्वे कृषी आणि वाहतूक मंत्री होते है। है जे यू नेत्याच्या माहितीनुसार त्यांना अशी मंत्रालय मिळवायची आहेत जी राज्याच्या विकासासाठी मदत करतील जलशक्ती मंत्रालय हे बिहारचं एक महत्वाचं मंत्रालय आणि जे पाण्याची पातळी कमी होण्याचं आणि पुराच्या आव्हानांचं सा जलसंकटाचा सामना करते दुसरीकडे चिराग पासवान यांचा पक्ष एलजेपीआरनं सुद्धा दोन मंत्रीपदाची मागणी केली आहे तर जे पक्षाच्या सूत्रांचं म्हणणं आहे की यंदाचा एनडीएचा पाठिंबा हा केवळ अटींच्या आधारावरच असू शकतो कारण दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीपेक्षा यावेळेस परिस्थिती थोडी वेगळी दिसतीये त्यावेळेस सोळा जागा असून देखील एकच मंत्रिपद देण्यात आलं होतं कारण भाजप स्वबळावर बहुमतात होता आणि त्यामुळे दोन हजार एकोणीसच्या तुलनेत यावेळेस पक्षाच्या बारा जागा अधिक महत्वपूर्ण आहेत तर लोकसभेत भाजपकडे संख्याबळ नाही आणि ते जेडीयू आणि पीवर अवलंबून आहे पीच्या सूत्रांचं म्हणणं आहे की पक्षानं ग्रामीण विकास गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार बंदर जहाज बांधणी रस्ते वाहतूक आणि जलऊर्जा या मंत्रालयांची मागणी केली आहे याशिवाय पीनं अर्थ मंत्रालयाचा अतिरिक्त कार्यभार देण्याची सुद्धा मागणी केली आहे त्यामुळे आता बघायचंय चंद्राबाबू आणि नितीश कुमार या दोघांच्या मागण्या भाजप पूर्ण करणार आहेत का तुम्हाला काय वाटतंय तुमच्या प्रतिक्रिया आमच्या कमेंट बॉक्समध्ये आम्हाला जरूर कळवा